अबीर भाग बारा आज शनिवार होता सुट्टीमुळे दोघे लेट उठणार होते अबीरची आई अबीरला सरप्राईज द्यायला येणार होती तिला त्याच्याशिवाय करमत नव्हतं कधी एकदा जाऊन त्याला बघते असं झालं होतं साडेनऊ ला दारावरची बेल वाचते एवढ्या सकाळीच कोण आलं म्हणून अबिरच उठून दरवाजा खोलतो ओ आई एकदम खुश होऊन तिला मिठी मारतो मला कळवलं का नाही घ्यायला आलो असतो ना आणि जरा लवकर उठलो असतो काहीच आवरलं नाही आत्ताच तू बेल वाजवली तेव्हा उठलो अबीर एकदम वाईट तोंड करून बोलत होता ठीक आहे मी आवरायला मदत करते ना अबीरची आई त्याला समजावत म्हणाली आई बाबा कसे आहेत आले का नाहीत अबिरने नाज नाराज होत विचारलं बाबा मस्त आहेत काम होतं रे त्यांना म्हणून नाही जमलं त्यांना अबिरच्या आई म्हणाले हो का अबीर बोलला हम्म निशांत पण इथेच झोपतो वाटतं अबीरच्या खोलीत निशांतला बघून अबीरच्या आईने विचारलं हो आई आम्ही एकत्र झोपतो मला पण एकटं झोपायची सवय नाही आणि त्यालाही म्हणून मग आम्ही असं केलं अबिरने आईला सांगितलं बरं केलं बाकी कॉलेज कसं वाटलं आणि बाईकचं तू काय म्हणालास मी आलीच आहे आता तर बघून घेऊ अबीरची आई म्हणाली कॉलेज मस्त आहे आम्हाला पण मजा आली बाईकचं आम्ही तावडे काकांशी बोललो ते सांगतील तेव्हा बघता येईल तोपर्यंत तीर्थाची स्कूटी आम्हाला कॉलेजला न्यायला दिली आहे अगं आई मी सांगायचं राहून गेलं तीर्थाच्या ॲक्सिडंट झाला आहे पायाला फ्रॅक्चर आहे प्लास्टर घातलं आहे पायाला तू बघून ये नंतर आम्हीच सगळी धावपळ केली आई अबीरने सगळं सांगितलं आईला तिलाही बरं वाटलं निशांत अरे ऊठ कोण आले ते बघ तर अबीर म्हणाला ए गपिया झोपू दे ना आजचा एक दिवस मिळणार तू पण झोपायचं सोडून सकाळी सकाळी उठून डोक्यावर बसलाय निशांत वैताकून बोलला काय रे सकाळ आहे दहा वाजलेत बघ आणि एवढ्या उशिरापर्यंत नसतं झोपायचं मग सुस्ती चढते अबीरच्या आई निशांतला त्याची चादर बाजूला काढत हलवते तिला बघून निशांतची गडबड उडते तो पटकन उठून बसतो अंतरुणात काकू तुम्ही कधी आलात काय रे अबी आवाज तर द्यायचा ना निशांत बोलला हे घ्या चोराच्या उलट्या बॉबा मगा बसून तुला सुटवत होतो आवाज नाही कानात शिरत तुझ्या झोपू दे ना मला कोण बोललं आबीर निशांत काही न बोलता बाथरूममध्ये जाऊन डायरेक्ट आंघोळ वगैरे करूनच बाहेर आला मग तिघांनीही गप्पा मारल्या निशांतने आपल्या आईबाबांची चौकशी केली थोड्या वेळात अबीरची आई तीर्थला भेटायला गेली काय ग काय पराक्रम केलेत अबीरच्या आई तीर्थाच्या बाजूला बसत हसत था, हसत था बोलली नाही हो काकी पराक्रम कुठे मागून बाईकवाल्याने ठोकलं मनाने अगं गंमत केली ग मी तुझी अबीर बोलला मला अबीरच्या आई बोलली कधी आलात कशा आहात तीर्था तीर्थाने अबीरच्या आईला विचारलं अगं आत्ताच अर्धा एक तास झाला असेल अबीरच्या आई म्हणाली आई हे बघ काकी आले आहेत तीर्था आईला सांगते आणि परत बोलायला सुरुवात करते अबीरशिवाय घर खाली खाली वाटत असेल ना तुम्हाला तीर्थाने विचारला हो अगं काय विचारू नको अबीर आमचा कधी कुणाकडे जास्त गेलेला नाही ना ग ना। आमचं विश्वस तो आहे आमच्या अबीरशिवाय घर खायला उठतं घरी जायला मन नाही करत कधी एकदा भेटते असं झालं होतं पहिल्यांदाच एवढ्या लांब आणि आमच्याशिवाय आहे ना तो त्यांच्या डोळ्यात पटकन पाणी आलं रुमालाने पुसलं व तीर्थाच्या लक्षात आले त्यांना मुलांशिवाय राहण्याचा खूप त्रास होत होता हो काकी नका त्रास करून घेऊ अबीर आणि निशान दोघेही छान आहे तिथे तुम्ही येता ना भेटायला तो काही लांब थोडाच आहे आठवण आली की यायचं निघून तीर्थाने त्यांना समजावलं तू छान बोलतेस ग लवकर बरी हो अबीरच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तीर्थाची आई येते आणि विचारते तुम्ही कधी आलात कशा आहात लगेच आलात तीर्थाच्या आईने विचारला नाही हो आबीरशिवाय नाही घरी करमत शनिवार रविवार सुट्टी असते म्हटले येऊ जाऊन आबीरची आई बोलली बरं केलं येत जा तुम्ही मुलांना पण बरं वाटतं तीर्थाची आई म्हणाली बोलता बोलता तीर्थाच्या आईने चहा दिला बोलून झाल्यावर आबीरची आई खाली आली त्यांनी नाश्त्याला पोहे केले चहा अभिनय केला होता दुपारी जेवण करून थोडा आराम करून पुणे फिरायचं ठरलं पहिला शनिवार वाडा बघायचा आणि मग बाकीचं काय आजूबाजूला बघायला असेल ते बघायचं कारण एकदा का अभ्यास सुरू झाला की मग डोकंवर काढायला पण फुरसत मिळणार नाही संध्याकाळी फिरून घरी आल्यावर अबिर एकदम सिरियस टोनमध्ये म्हणाला आता फिरणं वगैरे नंतर बाज झालं फिरलो तेवढे पुणे हो रे बाळा मला माहीत आहे तुला अभ्यास करायचा आहे तो आणि तो तू करशील म्हणून तर तुला इथे पाठवलं ना मी थोडीशी निसर्गाची पण मज्जा घेतली की बरं वाटतं वेगळं चैतन्य येतं आठवड्यातून एकदा तरी रोजच्यापेक्षा काहीही तरी वेगळं करायचं ज्याने आपल्याला समाधान मिळेल अबीरची आई म्हणाली आई पण तुला माहीत आहे ना अभ्यास नाही झाला तर मला टेन्शन येतं ग अबीर आईला म्हणाला हो रे बाळा तुला जसं वाटतं तसं कर पण कधी वेळ मिळाला तर नक्की जा बाहेर अबीरची आई म्हणाली हो आई नक्की अबिरही म्हणाला अबिरची आई दोन दिवस राहून गेली जाताना डोळ्यात पाणी आलं होतं नकळत अबीरला पण वाईट वाटत होतं थोड्या वेळासाठी लहान मुलासारखा हट्ट करावासा वाटला आई राहा ना नको ना जाऊ असा पण ना तो बोलू शकत होता ना आई थांबू शकत होती पेट कसावालय भाई आज संध्याकाळी तीर्थाला भेटायला अक्षता आली होती तिदारातून आत प्रवेश करायला आणि निशांत त्याच्या खोलीतून बाहेर यायला एकच वेळ निशांत तिला बघून पुरतं हरवलास त्या दिवशीपेक्षा अक्षता खूपच वेगळी दिसत होती म्हणजे आज तिने घातलेला पिंक ड्रेस खूपच छान दिसत होता तिला अक्षता पिंकी पिंकी भारी दिसते सांग अगं एवढं नटून तटून आलीस ते आज वाढदिवस आहे की काय निशांतने विचारले हो रे बरोबर ओळखलंस अक्षता म्हणाली मग तू दिसतेसच एवढी छान म्हणून मला लगेच कळलं बरं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निशांतने तिला ग्रीट करत बोलला थँक्यू सो मच so अक्षता मनाने <coughs> नुसतंच थँक्यू केक कुठे आहे निशांतने विचारला अरे पेस्ट्री आणली तीर्थसाठी तुम्ही दोघेही या नावरती अक्षता म्हणाली नको नको एवढीशी पेस्ट्री कोणाला पुरणार सो तुम्हीच एन्जॉय करा निशांत बोलला नाही आता यावंच लागेल वरती नाही आली वाटणीला तरी चालेल पेस्ट्री पण आपण सर्व एकत्र तर येऊ मी बाकी काहीही ऐकणार नाही निशांत तुम्ही दोघेही या लवकर वरती आम्ही वाट बघतोय अक्षता मनाने ओके ओके आम्ही येतोय तू तर भारीच आहेस यार ऐकतच नाहीस माझ्यासारख्या माणसाला गप्प केलंस मानलं बुवा निशांत इम्प्रेस होऊन बोलला काही न बोलता अक्षयता हसत निघून गेली वाव छान दिसतेस अक्षु हो मी विसरली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सॉरी तीर्था म्हणाले थँक यू आणि सॉरी का गं मी समजू शकते म्हणून आली आहे ना तू चांगली असतीस तर मात्र मी रागवली असती पण आता नको सॉरी बोलू अक्षता म्हणाली ओके तीर्था केदार काय म्हणतोय अभ्यास कसा चालला आहे अक्षताने विचारले मस्त दीदी केदारही आणि तीर्थाची आई शुभेच्छा देतात तीही दोघांचे आभार मानते बरं काय केलं स्पेशल आज काय संकल्प केलास की नाही तीर्थाने विचारलं काय भेटायला हो। ही काय भेटायल... तुला भेटायला आली हेच स्पेशल संकल्प म्हणशील तर काही नाही केला पण आता करू शकते की तीर्थ लवकरात लवकर बरी होऊ दे अक्षता म्हणाली वेडी कुठली संकल्प स्वतःसाठी करायचा असतो दुसऱ्यांसाठी नाही तीर्थ म्हणाली ते दाऊ दे मी बोलायला विसरले मला खाली निशांत भेटला मी त्याला आणि अबीरला वर बोलवलं आहे चालेल ना अक्षता तीर्थाला जरा भोवया वर करून विचारते मला का नाही चालणार येऊ दे ना तीर्थ म्हणाली नाही ग अबीरसाठी विचारलं तू म्हणतेस ना मला त्याच्याविषयी ओढ वाटते म्हणजे हे प्रेम तर नाही ना वगैरे वगैरे अक्षता डोळा मारत म्हणाली एक बोलू तुला मी ठरवले जे होईल त्याला न घाबरतं समोर जायचं मग बघायचं नक्की कुणाचा विजय होतो बुद्धीचा मनाचा की नियतीचा म्हणून मी आता अबीरला न ठळता त्याच्याशी मोकळेपणाने बोलायचा प्रयत्न करणार तीर्थाने सांगितलं हां हा चांगला निर्णय आहे तीर्थ लव्ह यू अक्षता म्हणाली अक्षता आणि तीर्थाचं बोलणं चालूच होतं तेवढ्या दोघे महाशे हजर होतात काय चाललंय झाली का तयारी पेस्ट्री कापायची निशांतने हसत विचारलं अरे तयारी वगैरे काही नाही मी ते साजरा करायला नाही आली आहे तीर्थ नेहमी मला घरी येऊन पहिल्या शुभेच्छा देते पण आज बरं नसल्यामुळे ती विसरली सो तिच्यासाठी मी इथे आली खास तेव्हा चला खायला घेऊ हो अक्षता म्हणाली मला वाटलं आम्हाला बोलवलं ते बड्डे साजरा कराय करणार की काय अबीर मनाला एक काम करू आपण छोटंसं सेलिब्रेशनच करू आई तही तयार करून देशील का गं आणि क कैदार तिथे कपाटात बघ मेणबत्त्या आहेत छोट्या त्या दे रे जरा तीर्था स्वतःला काहीच करता येत नव्हतं तीर्थाला स्वतःला काहीच करता येत नव्हतं मस्तपैकी अक्षताचा पेस्ट्रीवरच बड्डे साजरा झाला केदारने मोबाईलमध्ये फोटो पण काढले अक्षता खुश होऊन घरी गेली निशांतची मात्र बहुतेक विटे विकेट पडायच्या मार्गावर होती तो खुशखुश वाटत होता कथा इथेच संपली ही कथा काल्पनिक का आहे आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि नावासहित शेअर करा पुढील कथांसाठी फॉलो करा धन्यवाद